आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. 30 सप्टेंबर 1993 हाच तो काळा दिवस. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथे 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. 52 खेडेगावातील 30,000 आसपास घरं आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या. तर उस्मानाबादमधील सास्तूर परिसरातही मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. आज किल्लारी आणि सास्तूर इथल्या भूकंपाच्या घटनेला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आजच्या दिवशी भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्यांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. त्यासोबतच आज किल्लारीमध्ये शरद पवारांसाठी कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 1993 ज्यावेळी भूकंपाची घटना घडली त्यावेळेस शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार यांचं नियोजन आणि कामाच्या झपाट्यामुळे किल्लारीसह 52 गावं या धक्क्यातून सावरली होती. शरद पवार यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.